नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्सचा आज आपला तेरावा दिवस आहे आज आपण त्रिकोणाचा बाह्य हो कोण व त्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत प्रथम त्रिकोण म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहू तीन नैकरेशीय बिंदू आता आकृतीमध्ये बघा ए बी आणि सी हे तीन नैकरेशीय बिंदू आहेत या तीन नैकरेशीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडल्यास तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे त्याला त्रिकोण असे म्हणतात तीन नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडल्यास तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीस त्रिकोण असे म्हणतात तर त्रिकोणाचा गुणधर्म असा आहे की त्रिकोणाच्या तीनही आंतरकोनांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच कोन ए कोण बी आणि कोन सी या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यानंतर आपण संलग्न कोन म्हणजे काय ते पाहणार आहोत आकृतीमध्ये BMQ क्यू आणि डी एम क्यू हे दोन कोन आपल्याला दिसत आहे म्हणजे एका कोणामध्ये आपण हे दोन कोन विभागून तयार झालेले आहे या कोणामध्ये एम क्यू ही दोन कोणांची सामायिक बाजू आहे एम हा त्यांचा सामायिक शिरोबिंदू आहे आणि दोन्ही कोणांचे आंतरभाग जे आहेत ते आंतरभाग वेगळे आहेत तसंच या दोन्ही कोणांची जी दुसरी बाजू आहे ही सामायिक बाजू आहे आणि दुसरे बाजू ज्या आहेत त्या बाजू या सामायिक बाजूच्या विरुद्ध बाजूला आहेत म्हणजे एम बी आणि एम डी या ज्या बाजू आहेत त्या या सामायिक बाजूच्या विरुद्ध बाजूला आहेत अशा दोन कोणांना संलग्न कोण असे म्हणतात म्हणजे ज्यांची ज्या दोन कोणांची एक बाजू सामायिक असते आंतरभाग त्यांचे वेगवेगळे असतात सामायिक शिरोबिंदू असतो आणि दोन्ही असामायिक बाजू आहेत त्या सामायिक बाजूच्या विरुद्ध बाजूला असतात अशा दोन कोणांना संलग्न कोण किंवा लगतचे कोण असे म्हणतात संलग्न कोनांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा या सामायिक पूजेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो अशा कोनांना संलग्न कोन म्हणतात संलग्न कोनांचे आंतरबागे विभिन्न असतात त्यानंतर आहेत रेषीय जोडीतील कोण रेषीय जोडीतील कोणांची आकृती पहा या प्रकारे आपण रेशीय जोडीतील कोण दाखवतो हे सुद्धा संलग्न कोण आहेत म्हणजे यांची एक बाजू क्यू आर ही जी बाजू आहे ही दोन्ही कोणांची सामायिक बाजू आहे आणि असामायिक सामायिक बाजूच्या विरुद्ध बाजूला आहेत आंतरभाग त्यांचे वेगळे आहेत म्हणजे हे रेषेजोडीतील कोण हे संलग्न कोण असतात आणि दुसरा गुणधर्म त्यांचा असा आहे की या दोन्ही कोणांची बेरीज जी आहे ती बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता रेषेजोडीतील कोण कोणाला म्हणतात तर ज्यांची एक बाजू सामायिक असते कोणाचे आंतरभाग वेगवेगळे असतात आणि असामायिक बाजूची आहे तर ही असामायिक बाजू आहे कोण बाजू क्यू पी आणि बाजू एस या असामायिक बाजू आहेत ते या दोन्ही बाजूंनी मिळून एक रेषा तयार होते अशा प्रकारच्या कोणांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोण असे म्हणतात तर दुसरा गुणधर्म असा आहे की रेषीय जोडीतील कोणांची कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते रेषीय जोडीतील कोन कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात पूरक कोण म्हणजेच त्यांची बेरीज किती असते ऐंशी अंश असते एशिया जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाचा बाह्य कोण आता आकृतीमध्ये एसीबी बी हा त्रिकोण आहे ए सी बी या त्रिकोणाच्या कोणती एक बाजू वाढवल्यानंतर आता ही आकृतीमध्ये बी सी ही बाजू वाढवलेली आहे ही बाजू वाढवल्यानंतर तयार होणारा जो कोण आहे कोणता कोण तयार झाला तर ए सी डी हा कोण तयार झाला हा कोण त्रिकोणाच्या आंतर रेषीय जोडी तयार करत असेल तर ए सी डी हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आता इकडे ए सी डी हा जो कोण आहे तो त्रिकोणाचा आंतरकोन कोणता तर कोन सी पण कोन सी आपण एक अक्षरे नाव नाही घेऊ शकत कोण ए सी बी या कोणाशी तो रेषीय जोडी तयार करत आहे म्हणून कोण ए सी डी हा त्रिकोण एबीसी चा बाह्य कोन आहे त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यानंतर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतर रेषीय जोडी तयार करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात आता बाह्य कोनाचे गुणधर्म त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्त आंतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते आता A, B, A, C, D, हा आकृतीमध्ये बघा त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी डी हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि त्याचे दुरस्त आंतरकोण कोण कोणते हे बघ पिवळ्या करून दाखवलेले आहेत तुम्हाला ए आणि पी हे त्याचे दुरस्त अंतर कोण आहे तर हा सी कोण म्हणजेच कोणता ए सी बी हा जो कोण आहे हा त्याचा लगतचा कोण आहे लगतचा म्हणजे जवळचा सल्लग नको लगतचा कोण आणि हे दोन कोण आहेत ए आणि बी हे या कोणाच्या दूरचे कोण आहेत म्हणून त्यांना दूरस्थ कोण असं म्हणतात या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही या बाह्य कोणाच्या मापा एवढे असते त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दुरस्त आंतरकोनापेक्षा मोठा असतो म्हणजेच कोण माप हे कोन ए पेक्षा जास्त असतं तसंच कोन बी पेक्षा सुद्धा जास्त असते आता काही उदाहरण आपण पाहू पहिलं उदाहरण आहे कोन एसीडी हा त्रिकोण ए चा बाह्य कोण आहे कोण ए बरोबर सत्तर बी बरोबर चाळीस तर माप कोण एसीडी काढा आता आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी हा त्रिकोण दिलेला आहे त्याचा एसीडी हा बाह्य कोण आहे ह्या एसीडीचं माप काढायचं आहे एचं माप दिलेलं आहे आणि बीचं माप किती आहे चाळीस आहे एचं माप सत्तर आहे तर यामध्ये आपण कोणता गुणधर्म वापरणार तर दुरस्त आंतर कोणाचा गुणधर्म वापरणार कारण हे ए आणि बी हे कोण एसीडीचे दुरस्त आंतर कोण आहे मग आपण कसं लिहू शकतो कोण ए सी डी बरोबर कोण ए अधिक कोण बी कोण एसीडी बरोबर कोण ए अधिक कोण बी आणि समोर त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे आता यामध्ये ए च दिलेलं आहे चाळीस दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येईल एकशे दहा च माप किती आहे एकशे दहा आता या ठिकाणी सत्तर आणि चाळीसच्या ऐवजी दोन वेगवेगळी माप सुद्धा येऊ शकतात किंवा आकृतीमध्ये थोडीशी भिन्नता असू शकते तुम्ही ज्या दुरस्थ अंतर कोणाचा गुणधर्म कसा वापरता येईल हे आपण लक्षपूर्वक अभ्यास आहे आकृतीवरून दुसरा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये दिलेल्या कोणाच्या माहितीवरून एक्स वाय झेडच्या किमती काढा आता या आकृतीमध्ये बघा दोन बाह्य कोण आहेत हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचा हा एक बाह्य कोण आहे ज्याचं माप आहे एकशे चाळीस आणि हा दुसरा बाह्य कोण आहे ज्याचं माप आहे शंभर आता पहिलं आपण झेडचं माप काढू शकतो झेड आणि एकशे चाळीस या दोघांनी मिळून काय तयार होते रेशीय जोडी तयार होते म्हणून आपण पहिला लिहू शकतो झेड अधिक एकशे चाळीस बरोबर एकशे ऐंशी कारण रेशीय जोडीतील कोण मग आता झेडचं माप काढायचं असेल तर आपल्याला एकशे चाळीस एकशे ऐंशी मधून वजा करावे लागतील झेड बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस झेड बरोबर चाळीस अंश झेडचं माप मिळालं आपल्याला किती आहे चाळीस अंश तसच आपल्याला एक्स आणि शंभर ही एक रेशी जोडी तयार होते बघा इथे एका रेषेतले कोण आहे ते मग इथे आपण काय लिहूतो शकतो शंभर अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी किंवा एक्स अधिक शंभर बरोबर एकशे ऐंशी कारण त्याला ही रेशी जोडीतले कोण एक्सचं माप काढायचं आहे तर एकशे ऐंशी मधून आपण शंभर काय करणार वजा करणार एक एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा शंभर एक्स बरोबर ऐंशी या प्रकारे आपण एक्सचं माप पण मिळवलेलं आहे आता वायचं माप मिळवायचं आहे आपल्याला तर हा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचे हे दुरस्त आंतर कोण आहे एक्स आणि वाय हे म्हणजे एक्स आणि वाय यांची बेरीज ही किती एवढी असणार एकशे चाळीस एवढी असणार दुरस्थ अंतर कोणाचा गुणधर्म एक्स अधिक वाय बरोबर एकशे चाळीस दुरस्थ अंतर कोणाच्या गुणधर्मानुसार यापैकी आपल्याला एक्सचं माप आपण काढलेलं आहे किती आहे ऐंशी आहे मग इथे आपण एक्सचं माप ठेवू शकतो किंवा असंही करू शकतो वाय बरोबर एकशे चाळीस वजा एक्स हा एक्स इकडे आल्यानंतर वजा होईल वाय बरोबर एकशे चाळीस वजा एक्स आता यानंतर एक्सची किंमत ठेवली आपण वाय बरोबर एकशे चाळीस वजा ऐंशी आहे आई, एक्सची किंमत आपण इथे काढलेली आहे ती इथे ठेवायची आहे वाय बरोबर साठ अंश अशा प्रकारे आपल्याला एक्सची किंमत मिळाली ऐंशी वायची किंमत मिळाली साठ आणि झेडची किंमत मिळाली चाळीस या प्रकारे ह्या उदाहरणं आपल्या वहीत सोडवून ठेवायची आहेत याच्यापैकी अंकांची अदलाबदल होऊ शकते आकृतीमध्ये बदल होऊ शकतो पण गुणधर्म समजला असेल तर आपल्याला उत्तरं काढणं सोपं जाईल यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहून समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद